श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट येथे गणेश जन्मोत्सवाचे विनायकी चतुर्थी निमित्त आयोजन करण्यात आले. यावेळी स्वराभिषेक गणेश यागाचे आयोजन पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेक करण्यात आला. तसेच प्रख्यात गायिका मंजिरी अलेगावकर यांची गायनसेवाही मंदिरामध्ये सादर केली गेली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेक करण्यात आला. तसेच प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांची गायनसेवा गणपती मंदिरामध्ये सादर केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणपत्य संप्रदायानुसार वर्षभरामध्ये 5 गणेश जन्म साजरी करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये कार्तिक मासातली शुद्ध चतुर्थी म्हणजे आजची विनायकी चतुर्थी ह्या दिवशी उमंग मलेज गणेशाचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पार्वती मातेच्या मळापासून श्री गणेशांचा जन्म झाल्याची कथा आपण ऐकतो. त्या कथेचा हा आजचा औचित्याचा दिवस आहे. ती कथा म्हणजे हा आजचा उमंग मलेश गणेशोत्सव गणेश जन्माचा हा दिवस आहे. कारण उमा म्हणजे देवी पार्वती आणि तिच्या मळापासून ज म्हणजे जन्मलेला असा उमंग मलेश श्री गणेश. ह्याच्यामागे जे गणपत्य साम्राज्यामध्ये जे तत्त्वज्ञान दडलेलं आहे श्री गणेशांचं, ती देवी पार्वती हे बुद्धीचं प्रतीक आहे. आणि जो बुद्धीला जो सूक्ष्म पद्धतीचा अहंकार झाला आहे आणि जी माया तिला चिकटलेली आहे, तर ती दूर करण्यासाठी भगवान शिवांनी श्री गणेशाचं त्या ठिकाणी मस्तक उडवलेलं आहे. आणि उमंग मलेच या श्री गणेशाचा त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी हत्तीचं मस्तक लावून त्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. आणि तोच हा गणेश जन्म हा आज उमंग मलेश गणेश जन्म आपण साजरा करतो कार्तिक महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीला. आपल्या सर्वांना माहिती आहे केदारनाथ इथे गौरीकुंड म्हणून स्थान आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. आणि त्याच्यापासून 3.5 किलोमीटर अंतरावर मुंडकटा गणेश म्हणून तिथे एक प्रसिद्ध गणपती आहे. त्या ठिकाणी श्री गणेशांचं मस्तक शिवांनी उडवलं अशी ती कथा आहे. परंतु त्याचा मागचा जो गूढार्थ आहे, आज या गणपती बाप्पाला ह्या गणेश जन्माच्या निमित्ताने सकाळी स्वराभिषेक संपन्न झाला, त्याचप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्या हस्ते अभिषेक करून आता गणेश जन्माची सूर्योदय समयी हा जन्म असल्यामुळे त्याची पूजा अभिषेक संपन्न झाला.